हाय फ्रेंड्स, वेलकम टू प्रणालीज किचन। आज आपण करणार आहोत सुरमई मसाला। आणि त्या सुरमई मसाल्यासाठी आज मी हे इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत। ही मी अर्धी कवड घेतलेली आहे, एक कांदा घेतलेला आहे, 5 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 चमचा धणे, अर्धा चमचा मी हळद घेतलेली आहे, आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि काश्मीरी रेड चिली पावडर घेतलेली आहे। हे सगळं कट करून घेतलेलं आहे मी। खोबरं, एक कांदा घेतलेला आहे आणि आपण फोडणीसाठी लसणाच्या मी पाकळ्या घेतलेल्या आहेत सालीसकट, कढीपत्ता आणि कोकमाचा आपण वापर करणार आहोत। तर आता आपण आपली रेसिपी सुरू करूया। मी आता हे सुरमईचे पीस पूर्ण मीठ लावून स्वच्छपणे धुवून घेतलेले आहेत। आपण आता त्याला थोडं मॅरिनेट करूया। त्याच्यासाठी मी आता ही थोडी हळद घेणार आहे आणि लाल तिखट घेतलेला आहे 1 चमचा, आणि चिमूटभर मी गरम मसाला घेतलेला आहे। आणि आधी त्याला थोडं मीठ लावायचं आहे, कारण आपण नंतर मसाल्यामध्ये मीठ टाकणार आहोत। आणि तो पूर्ण असं सोळून घ्यायचं त्याला। आपण आता याला हळद मीठ मसाला चोळून घेतलेला आहे, हे साईडला ठेवून आपण आता वाटणाची तयारी करूया। आता आपण मसाल्यासाठी वाटण वाटून घेऊया। हे मी खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, 1 कांदा घेतलेला आहे पूर्ण, 5 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, आल्याचा तुकडा घेतला आहे, 1 चमचाभर धणे, अर्धा चमचा मी हळद घेतलेली आहे आणि रेड चिली पावडर घेतलेली आहे काश्मीरी। आपण आता हे पूर्ण वाटण वाटून घेऊया। आता या सगळ्या मिश्रणामध्ये मी थोडंसं पाणी टाकून वाटून घेणार आहे। आपलं आता हे वाटण छान वाटून झालेलं आहे। आपण आता फोडणीची तयारी करूया। आपला पॅन आता चांगलं गरम होत आहे, तोपर्यंत मी हा पूर्ण कांदा घेतलेला आहे लसणाचा, तो मी पूर्ण सालीसकट घेतलेला आहे कारण त्याची थोडी वेगळी चव येते। तर ते आपण आता ह्याच्यात वाटून घेणार आहोत पूर्ण। आपला पॅन आता चांगला गरम होतोय, तोपर्यंत आपण हे वाटलेलं वाटण आहे ते या पूर्ण सुरमईला आपण चांगलं लावून घेणार आहोत। चांगलं चोळून घ्यायचं ते सुरमई तशी थोडी नाजूकच असते हँडल करायला। आपलं आता पॅन गरम झालंय, आपण आता फोडणी देऊया त्याला। आपला पॅन आता गरम झालेला आहे, त्याच्यात मी आता थोडं जास्तच तेल घेतलंय। त्याच्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे, त्याच्यानंतर आपण जे लसूण ठेचून घेतले होते चांगले ते टाकायचे पूर्ण। आपण याच्यामध्ये पूर्ण 1 कांदा घेतलेला आहे कारण की मसाल्याला ह्याची खूप चांगली चव येते। आणि हे जे मी कोकम घेतले होते त्यात मी थोडं पाणी टाकून चांगली त्याचं चिरून घेणार आहे, असं पिळून घेणार आहे, असं त्याचं पूर्ण पाणी झालं पाहिजे, साईडला ठेवूया। पण आता लसूण त्याच्यात चांगले फ्राय करून घ्यायचे, पूर्ण त्याचा स्वाद तेलामध्ये उतरला पाहिजे। पूर्ण चांगले तेलात फ्राय करून घ्यायचे ते। तुम्हाला हवं तर तुम्ही त्याच्यामध्ये कांदाही चिरून टाकू शकता, पण आपल्या वाटपात ऑलरेडी कांदा आहे। आता हे छान कडक झालेले आहे फ्राय करून। आता मी ही जी मॅरिनेट करून ठेवलं होती पूर्ण सुरमई,
त्याला आपण वाटण सुद्धा लावलेलं होतं. आता याच्यात एक एक करून आपण सोडणार आहोत. मी आता हे याच्यातच थोडंसं पाणी घेतलेलं आहे, आपण ज्यात मॅरिनेट केलं होतं ते आता मी याच्यात सोडते. आणि आपण जे कोकम घेतले होते ते कोकमाचं पाणीसुद्धा याच्यात टाकायचं आहे. आणि आपण आता स्पून लावणार नाही आहोत, यादी असं छान पसरून घ्यायचं पूर्ण, कारण की तुम्ही स्पूनने केला तर तो पीस तुटायचा शक्यता असते. त्यामुळे आता हे असंच पूर्ण शिजून द्यायचं. जेव्हा तुम्ही कोणताही माशाचा पदार्थ करता, जेव्हा तुम्हाला कुठलाही फिशचा मसाला करायचा असतो, त्यावेळी त्याच्यात कधीही चमचा घालायचा नाही, कारण की मग तो मासा पूर्ण तुटून पेस्ट होऊन जाते त्याची. तर आपण आता हे शिजून देऊया. आता 10 ते 15 मिनिटं मी स्लो फ्लेमवर ठेवलं होतं, आपण आता चेक करून घेऊया. आपला मसाला छान रेडी होतोय. आपण आता त्याच्यात थोडंसं मीठ टाकूया. मीठ टाकून पुन्हा ते हलवून घ्यायचं आहे. त्यातलं आता परत पुन्हा पाणी आटून देऊया आणि स्लो फ्लेमवर झाकून ठेवायचं आहे. आपण आता पुन्हा एकदा चेक करून घेऊया. आपला मसाला आता पूर्णपणे शिजलेला दिसतोय, पूर्ण चांगला हलवून घेऊया. तुम्हाला जर पूर्ण ड्राय हवं असेल तर हे पूर्ण पाणी त्यातलं आटून द्यायचं. तुम्हाला हवं तर तुम्ही टर्न करू शकता, पण टर्न करताना ते पूर्ण तुटण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे चांगलं हलवून घ्यायचं. अशा प्रकारे आपला आता पूर्ण सुरमई मसाला रेडी आहे खाण्यासाठी. तुम्ही हा घरी नक्की ट्राय करा. आणि मला तुमच्याकडे जर काही वेगळ्या रेसिपी असतील तर तुम्ही माझ्या पेजवर शेअर करू शकता. थँक्यू सो मच.